चाकणचा युवक सूर्यकांतले लोणावळा येथील दलित आत्महत्या केली होती त्याचा शोध घेण्याची अवघड जबाबदारी शिवदुर्ग मित्रमंडळांनी स्वीकारली आणि अतिशय खडतर दरीत उतरून शिलेदारांनी अखेर सूर्यकांतचा मृतदेह शोधला नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चाकण येथील आपल्या घरून निघालेला सूर्यकांत रामदयाल प्रजापती हा सत्तावीस वर्षाचा आय टी सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या युवकाने आपल्या घरच्यांना फोन करून सांगितले की मी माझ्या आयुष्याच्या शेवट करण्याचा टोकाचा निर्णय घेत असून माझा शोध घेऊ नका असे सांगितले त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी चाकण पोलीस ठाण्यात सूर्यकांत ठरवल्याची तक्रार दाखल केली तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणेने शोध सुरू केला यावेळी मोबाईल टॉवरवरून त्याचे शेवटचे लोकेशन लोणावा येथे असल्याचे आणि कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याचा शेवटचा अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ कॉल हा एका निसर्गरम्य ठिकाणाहून त्याने केल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने लोणावळ्यामध्ये प्रत्यक्ष येऊन पोलीस यंत्रणेसोबत नातेवाईकांनी सूर्यकांतचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली मात्र त्यांना काही सुगावा लागत नव्हता अखेर नातेवाईकांनी शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्याशी संपर्क साधला शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांनी सुनील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एम बी व्हॅलीपासून लायन पॉईंट शिवलिंग पॉईंट ते खंडाळ्याचे शेवटचे टोक असलेल्या सनसेट पॉईंटपर्यंत ज्या ज्या ठिकाणी संशय वाटेल त्या त्या ठिकाणी जाऊन रेखी केली मात्र त्यांनाही सुरेखांचा शोध लागणार नाही शिवदुर्ग मित्रचे सुनील गायकवाड आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांनी सूर्यकांचा शोध घेण्याच्या दृष्टीने कॉल केलेल्या ठिकाणाहून येणाऱ्या आवाजावरून सूर्यकांतच्या जवळपास वाहनांची बदल सुरू असल्याचे स्पष्ट झाले त्या अनुषंगाने सुनील गायकवाड यांच्या सल्ल्यानुसार पंधरा ऑक्टोबरला सूर्यकांतच्या नातेवाईकांनी नव्याने शोध घेण्यास सुरुवात केली असता खंडाळा येथील वाघजाई मंदिराचे परिसर टायगर व्हॅलीच्या दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील वाहनांच्या येणाऱ्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक उभे राहून प्रत्यक्ष व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली एका टप्प्यावर सूर्यकांतने केलेला व्हिडिओ कॉल सदृश स्पॉट दृष्टीपथात आला त्यांनी लागलीच ही बाब सुनील गायकवाड यांच्या लक्षात आणून दिल्यावर शिवदुर्ग मित्रच्या टीमने सोळा ऑक्टोबर सकाळीच त्या स्पॉटवर जाऊन सर्व संसाधनांसह सर्च ऑपरेशनची तयारी सुरू केली तवे एका ठिकाणाहून काहीतरी घरंगळत गेल्याने गवत दबलेले त्याला दिसले याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता साधारणतः तीस ते चाळीस फूट अंतरावर त्याला पांढऱ्या रंगाचे कवर असलेला मोबाईल आढळून आला प्राप्त वर्णनानुसार तो मोबाईल सूर्यकांचा असल्याची खात्री झाली त्यानंतर जवळपास तीनशे फूट खाली गेल्यानंतर कुसकट दुर्गंध येऊ लागला त्यानंतर साठ ते सत्तर फूट खाली गेल्यानंतर उघड्या अवस्थेत एक मृतदेह पडलेला आढळून आला खोल दरीत वाढलेल्या गवत आणि काट्याकुट्यातून उभ्या चढणीवरून मृतदेह वर घेताना राजेंद्र कडू महेश मसने आनंद गावडे अनिल सुतार कपिल दळवी किरण वरे सागर कुंभार सागर दळवी दिनेश पवार शिवराज गायकवाड प्रिन्स बैठा आणि समीर देशमुख यांनी सर्व ताकदपणाला लावली होती साधारणतः दोन ते अडीच तासांच्या खडतर प्रयत्नांती सूर्यकांचा मृतदेह वर काढण्यात यश आले हरवलेल्या सूर्यकांतचा शोध घेणे अवघड नव्हे तर अशक्यप्राय होते मात्र अवघ्या दोन सेकंदाच्या व्हिडिओ कॉलचा आधार घेत खंडाळाच्या खोल दरीत पडलेल्या सूर्यकांतचा मृतदेह शेवटी शिवदुर्ग मित्रच्या बहात्तर शिलेदारांनी शोधून आपल्या यशस्वी शोध मोहिमामध्ये या कामगिरीची भर घातली